मित्रांनो महाराष्ट्राचं सध्या बऱ्याच दिवसापासून मनोरंजनच होत आहे कारण महाराष्ट्रामध्ये दोन जोड्या अर्थात त्या दोन नेत्यांच्या आहेत त्या एवढ्या फेमस झाल्यात की महाराष्ट्रात दुसरे प्रश्नच उरले नाहीत आणि महाराष्ट्राला कुठलं संकटसुद्धा नाही अशी परिस्थिती म्हणावी लागेल त्यातली एक जोडी म्हणजे अजित पवार आणि पडळकर म्हणजे पडळकर घाणेरडी भाषा बोलणार अजित पवार त्याला टोलवाटोलीनं उत्तर देणार मग अजित पवार काहीतरी वेड वाकड करणार त्याच्यावर गोपीचंद पडळकर बोलणार एवढी सडकून टीका करणार जसं काय अजित पवारांचा शरद पवारांचा आणि पडळकरांचा बांधाला बांध आहे अशा पद्धतीचं टोकाचं राजकारण घाणेरड्या भाषेमध्ये सडकून महाराष्ट्रात टीका होणार आणि दुसरी जोडी म्हणजे ती कोण चित्रा वाघ आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणा किंवा सेलिब्रिटी चेहरा ती उर्फी जावेद चित्रा वाघ यांच्याबद्दल ज्या पद्धतीनं उर्फी जावेद सध्या ट्वीट करते एवढ्या पद्धतीने भयानक भाषा वापरते की डी पी मेरा ढासू आणि चित्रा वाघ माझी सासू म्हणजे हे कुठल्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे सध्या चित्रा वाघ तर महिलांच्या प्रश्नावर इतर प्रश्नांवर ज्या पद्धतीनं बोलत होते आजपर्यंत आता त्या डायरेक्ट कपड्यांवर आल्या उद्धव ठाकरे साहेब जर आज मुख्यमंत्री असते तर चित्रा वाघ ताईंनी उद्धव ठाकरे साहेबांचा राजीनामा मागितला असता खरं आहे का नाही महाराष्ट्रातली लोक चित्रा वाघ किंवा भाजपच्या लोकांचं टार्गेट कोण असायचे ते रवी राणा आणि नवनीत राणा आज जर जागे असते तर त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचा राजीनामा मागितला असता का नाही तसंच उर्फी जावेद प्रकरणामध्ये चित्रा वाघ यांनी जो काही एकदम कपड्यावरून अस्मितेचा मुद्दा केलाय त्या उर्पी जावेद वीस बावीस वर्षाची मुलगी असेल पण चित्रा वाघ यांना गप्प बसायला लावलं सासूच करून टाकलं म्हणजे खरं तर उर्पी सारखी वाघीन चित्रा वाघ ताईंना गप्प बसवते हे एक वेगळं चित्र महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळालेलं आहे मित्रांनो अजितदादा आणि पडळकरांना आणि आता उर्पी वहिनी आणि चित्रा सासू अशा पद्धतीच्या काही जोडगोळ्या आणि वेगळं राजकारण महाराष्ट्रामध्ये कुठल्या थराला कुठल्या दिशेने आणि कुठल्या मार्गाला घेऊन जाईन कळत नाही पण ही सगळी एकत्र एक होती पहिली चित्रावाग राष्ट्रवादीमध्ये होता त्यावेळेस ते चांगले होते अजित दादा सुद्धा चांगले होते पडळकर साहेब तर किती पक्ष बदलले त्याच्यावर एक पी एच डी होईल एखाद्या विद्यार्थ्याची पण त्याच्या पुढे जाऊन ज्या पद्धतीची टोकाची भाषा बोलतात लोकांना काय वेळ आहे माहीत नाही परंतु पडळकर साहेबांची काम करण्याची पद्धत वेगळी आणि हटके असल्यामुळं कदाचित मीडियाला कदाचित लोकांना कदाचित भाजपमधल्या लोकांना कदाचित अंधभक्तांना ते चांगलं वाटत असेल पडळकर साहेब दादा चित्राताई महाराष्ट्राचे प्रश्न संपले का नोकर भरती झाली का महागाई कमी झाली का महिलांचे अत्याचार संपले का उद्योग पळवलेले वापस आणले का सामान्य माणूस ताठमाने जगू शकतो का महाराष्ट्रातला घाणेरड सोडाचं राजकारण संपलं का गद्दार आमदार सुधरले का बंडखोर खासदार शहाणे झाले का असे अनंत प्रश्न महागाईवर बद, बद्दल बोलत नाहीत कुठल्याच प्रश्नावर सामान्य माणूस उद्ध्वस्त झालेला हे यांच्या प्रयत्नातून पुढे काही त्याच भलं होईल का चित्रात इतर महान नेते आहेत भाजपच्या मी अजूनही सांगतो उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री जर असते उर्फी जावेद प्रकरणी त्यांनी राजीनामाच मागितला असता एवढ्या महान नेते आहेत त्या फक्त त्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबद्दल चकार शब्द ही काढत नाहीत काढणार नाहीत मग त्या टार्गेट कुठं करतात इकडं महिला आयोगाकडं अरे कुठलं टार्गेट कुठलं काय कुणाची म्हैस कुठल्या पाण्यात व्यवहार करते कोण पैसे घेतय कोण आणि या सगळ्या व्यवहारावर ईडी लावत आहे कोण हा सगळा महाराष्ट्राचा राजकीय तमाशा आहे मित्रांनो कर भला तो हो भला मात्र एक वाक्याने शेवट करतो डी पी मेरा ढासू आणि चित्रा माझी सासू आणि सून उर्फी असं सगळं महाराष्ट्राला रोज नवीन नवीन दोन तीन ट्विट पाहायला ऐकायला आणि वेगळे वेगळे फोटो पाहायला मिळतील महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक संस्कृतीचा सा रास होईल का चांगलं होईल माहीत नाही पण मनोरंजन जरी नसलं तरी घाणेरडं राजकारण पाहायला मिळेल आणि शेवटी विजय उर्फीचा होईल आणि चित्राताई हरतील हे वेगळं सांगायची गरज नाही आणि इकडं दादा जिंदाबाद आणि पडळकर एकशे वीसच्या स्पीडनं आमदार राजकारणाचा विजय असो